मराठी बरोबरच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस. काय आहेत सोनालीचे प्लॅन्स, कसा साजरा करणार आहे ती यंदाचा वाढदिवस, याच निमित्तानं तिच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया. इंडस्ट्रीमध्ये जी ब्युटी विथ ब्रेन्स या टॅगसाठी विशेष ओळखली जाते ती म्हणजे सोनाली कुलकर्णी माझ्यासोबत आहे. आणि आज जरा स्पेशल आहे, ओकेजन स्पेशल आहे, कारण आज सोनालीचा हॅपी बर्थडे आहे. हॅपी बर्थडे सोनाली. सो सोनाली, म्हणजे आज आम्ही गाठलंय फायनली तुला बर्थडेच्या दिवशी, पण असं ऐकण्यात आहे माझ्या आणि मी ते पाहिलंय की सोनाली कधीच बर्थडे सेलिब्रेट करत नाही. मला खूप लाज वाटते जयंती. म्हणजे माझ्या वाढदिवसासाठी मेसेज आला मला कुणाचा किंवा फार तर मेल पत्र वगैरे त्या काळात आहे मी अजून, पण कोणी वेळ काढून तुझ्यासारखं मला भेटायला आलं, मला गाठलं तर मला खूप संकोच वाटतो. मला कळत नाही, मला खूप असं वाटतं की बापरे किती कुठून आली असेल, किती वेळ गेला असेल तुझा. तर कधी कधी आपण ऐकलेलं असतं ना की कुसुमाग्रज, पु ल देशपांडे हे स्वतःच्या वाढदिवसाला दडी मारून बसायचे, ते सापडायचेच नाहीत. तसं खूप वर्ष मला वाटायचं की आपण लपूनच बसावं, इतका मला संकोच वाटायचा. पण गेल्या काही वर्षात काही मित्रमैत्रिणींच्या सल्ल्यामुळे मी आता माझ्यासाठी दिल्या गेलेल्या शुभेच्छा जरा ग्रेसफुली स्वीकारायला शिकतीये फायनली. पण असं काही, म्हणजे असं काही घडलंय का तुझ्यासोबत की तू म्हणजे बर्थडेज पासून लांब राहते, सेलिब्रेट करत नाही, किंवा असं कधी तू सेलिब्रेशन ठेवलं असेल आणि काही गोची झाली? नाही, म्हणजे लहानपणापासून घरी असं कधी वातावरण नव्हतं की आमचे वाढदिवस साजरे झाले. आई फक्त औक्षण करायची आणि आम्ही मोठ्यांना नमस्कार करायचं आणि बहुतेक वेळेला एक नवा ड्रेस मिळायचा. पण शाळेत चॉकलेटंसुद्धा पहिली दुसरीतच वाटली, त्याच्यानंतर कधी माझ्या वाढदिवसाची पार्टी झाली नाही अशी. पण एकदा म्हणजे मी हे केदार शिंदेकडून शिकली आहे, केदारनी मला सांगितलं की असं नाही, आपल्यासाठी किती जणांच्या मनात शुभेच्छा असतात सोनाली. पण त्याच्या अगभाई अरेच्याच्या सेटवर माझा वाढदिवस होता आणि मी त्याला म्हणलं होतं की प्लीज माझा बर्थडे सेलिब्रेट नको करूस, कारण आदल्याच दिवशी कोणाचा तरी होता. तर तो म्हटला, अगं असं काय, तू तर आमची हिरोईन आहेस आणि आमचे सगळे प्लॅन्स रेडी आहेत, मोठा केक ऑर्डर केला. म्हटलं प्लीज नको, मला खूप लाज वाटते. तर तो म्हटला ओके, फायनली तू हिरोईन आहेस त्यामुळे आम्ही ऐकायलाच पाहिजे तुझं. तर त्यांना त्यात तो माझा दिवस इतका सुंदर गेला की माझा नवरा 2 नोव्हेंबरच्या रात्री आला, तो मला विश करून 3 सकाळी गेला. खूप चुप चाललं होतं सगळं आणि युनिटमध्ये चुकून ज्यांना ज्यांना कळलं ते येऊन हॅपी बर्थडे असं हळूच म्हणून जात होते. कट टू पॅकअप झालं रात्री आणि माझ्या एका अतिशय जवळच्या मैत्रिणींनी कारण नसताना माझ्यासाठी एक सरप्राईज ठरवलं. त्यात तिला असं वाटलं की ती माझ्यासाठी खूप मनापासून काय काय तयारी करते. तर त्यात मी हॉटेलमध्ये पोचले तर तुम जिओ हजारो साल हे गाणं सुरू झालं. त्याच्यानंतर तू फक्त इमॅजिन करू शकतेस, फुगे, केक. माझ्या रूममध्ये मॅनेजर घेऊन गेले आणि ते म्हणले ते बघा, तर माझ्या पांढऱ्या बेडशीटवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हृदय हार्ट्स वगैरे काढली होती. तर मी असं, मला असं झालं तर नको, फॅन चालू केल्यावर पाकळ्या डोक्यात पडल्या वगैरे, असं खूप माझी फजिती अनेक ठिकाणी झालेली आहे. आता असं झालंय सोनाली की हा वाढदिवस फक्त तुझा नाही आहे, हा आमच्या सगळ्यांसाठी आहे, म्हणजे तुझ्या जवळच्या मित्रांसाठी आहे. त्यामुळे तू असं नको समजूस की माझा वाढदिवस आहे सो आय विल डिसाइड, यू कांट डिसाइड. थँक्यू. आणि आता मी जरा जास्त चांगल्या पद्धतीने म्हणणार आहे की मला खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची, कारण चांगलं काम मिळावं असं मला वाटतं आणि ते चांगलं काम नीट करायची बुद्धी पण मला मिळावी, त्यासाठी तुमच्या शुभेच्छा गरजेच्या आहेत. थँक्यू सो मच अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. जर्नलिस्ट श्रीनिवासन सोबत जयंती वाघरे, झी मीडिया, मुंबई.